सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. एक करोड़ दर्शकांचे धन्यवाद. एक करोड़ दर्शकांचे धन्यवाद. एक करोड़ दर्शकांचे धन्यवाद. अस्वा नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 55 उमेदवारांनी उमेदवार अर्ज भरलेला होता. स्क्रुटिनीच्या वेळेस जे नामनिर्देशन पत्र आपण सादर केलेले होते त्यामध्ये एकूण 55 अर्ज उमेदवार यांचं अर्ज जे आहे स्टँड झाले होते. आज 3 वाजेपर्यंत म्हणजे 29 तारखेला 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेण्याची वेळ होती. त्यामध्ये एकूण 41 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र परत घेतले. त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी राष्ट्रीय व राज्य पातळीवरती जे मान्यताप्राप्त उमेदवार पक्ष आहे त्याचे 2 उमेदवार आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार जे आहे ते एकूण 5 आहे आणि इतर जे आहे ते अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चिन्ह वाटप झालेलं आहे. हे सगळं प्रोसेसमध्ये जे निवडणूक आयुक्त ECIनी जे निवडणूक निरीक्षक पाठवलेले आहेत, जे ऑब्झर्वर पाठवलेले आहेत, ते सुद्धा सगळ्या प्रोसेसमध्ये उपस्थित होते. आणि हे सगळे प्रक्रिया जी झाल्यामुळं आता फक्त 14 उमेदवार आपल्याकडे राहिल्यामुळं आपला एकच बॅलेट युनिट यामध्ये लागणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की या जी निवडणूक होते आहे त्या VVPATचा आपण उपयोग करतो आहे. VVPATमध्ये जे उमेदवार कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे त्या सगळ्यांचा फोटो त्यावरती राहणार आहेत. तर आपण सगळ्या उमेदवारांना त्यांचे लेटेस्ट फोटो जे आहे मागील 3 महिन्याच्या आधी आतील ते फोटो मागितलेले आहे आणि ते फोटो त्यावरती आपण लावणार आहोत. मतदानासाठी जे आहे आपण ॲक्टिव्हिटीज सुरू केलेली आहे. त्या पोस्टर्स बॅनर्स हे लावतो आहे. इवन प्रत्येक गावामध्ये पदयात्रा काढलेली आहे, काही प्रभात फेरी काढलेल्या आहेत. आपण मिनी मॅरेथॉन सुरू करतो आहे. आपण एक नवीन संकल्पना करतो आहे की आपल्याला एक व्हॉट्सअप नंबर आम्ही देतो आहे त्यावरती तुम्ही कॉल केला, मिस कॉल केला तर तुम्हाला इमिजिएटली काही इन्फॉर्मेशन असेल किंवा मग आपण मतदान करावं अशा आशयाचा आपला एक मेसेज जो आहे तुमच्या मोबाईलवर येईल. एक नवीन प्रकारचा आपण तो एक प्रयोग करतो आहे. प्रत्येक कॉलेजचे जे मुलं आहे, व्हॉलेंटियर्स जे आहे, NSS असतील, NCC असतील, त्यांना या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व करतो आहे. बचत गटांना आपण त्यात इन्वॉल्व करतो आहे. सगळे कथा आणि आपण सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, ट्विटर आहे, त्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्यांना मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी आपण प्रोत्साहित करतो आहे, त्यांना आवाहन करतो आहे. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.